शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे मेथी पिकातील तण व्यवस्थापन म्हणजेच मेथी पिकाला तणनाशक फवारणी कधी करायला पाहिजे कोणती तणनाशक फवारणी करायची तर, करा तर, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी जी काही मेथीची लागवड आहे तर ही केलेली आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना मेथीची लागवड करायची आहे मात्र मेथी पिकामध्ये काय होतं की तण जास्त होतं आणि विशेष म्हणजे मेथीचं जे, मेथी जे पीक आहे तर एकवीस ते तीस दिवसामध्ये हे आपण मार्केटला नेऊ शकतो त्यामुळं कमी कालावधीमधलं हे मेथीचं पीक आहे आणि यातील जे तण आहे तर हे तण व्यवस्थापन कशाप्रकारे प्रकारे करायचे याची टप्प्याटप्प्यानुसार सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटी ही ऑलोळी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण दररोज आपल्या चॅनलवर शेतीविषयक नवनवीन पिकांच्या व्हिडिओ ह्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतोय तर शेतकरी मित्रांनो माहितीला आता आपण सुरुवात करूया मेथी लागवड झाल्यानंतर बारा ते पंधरा तासांच्या आतच आपल्याला तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे कारण मेथी असं पीक आहे की जर आज आपण सकाळी टाकले तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत देखील आपल्याला हे मोड आलेले तर हे मेथीला दिसतात त्यामुळे ही तणानाशकाची फवारणी आपल्याला अगदी कमी कालावधीत करायची बारा ते पंधरा तासाच्या आतच आणि ती जी काही फवारणी करायची आहे तर ती म्हणजे टरगा सुपर आणि गोल तर याची फवारणी करणं गरजेचं आहे टरगा सुपरचं प्रमाण प्रति लिटर पाण्याला एक एम एल आणि जे गोलचं प्रमाण आहे तर ते म्हणजे प्रति लिटर पाण्याला अर्धा एम एल अशा प्रकारे आपण याची फवारणी करू शकतो आहे तुमच्याकडे जो बॅटरी पंप असेल तुमच्याकडे जो पेट्रोल पंप असेल याला हे प्रमाण घेणं आवश्यक आहे आणि ही फवारणी करताना शेतकरी मित्रांनो बारा ते पंधरा तासाच्या आतच आपल्याला याची फवारणी करायची आहे आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही कसं काही समजणार बारा ते पंधरा तास तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मेथीची लागवड करतो त्याच्यानंतर काय करायचं आपण पाणी भरल्यानंतर लक्षात घ्या पाणी भरल्यानंतर घड्याळ आपल्याला बघायचं आहे बॉ ह्या ह्या टायमिंगला आपण पाणी सोडलेलं आहे त्याच्यानंतर बारा तास किंवा पंधरा तास कधी होत आहेत तर हे कॅलेंडरवर लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर बरोबर त्या टायमालाच बारा ते पंधरा तासाच्या आतच आपल्याला मेथीला ही तनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे कारण जर आपण तणनाशक फवारणी करायला लेट झालो तर आपल्या मेथीचा उतार होणार नाही आपली काय होतं ती कोंबे तर हे मरून जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो मेथी पिकाला तणनाशक फवारणी कधी करणे आवश्यक आहे कोणती फवारणी करायची आहे आणि कधी करणे आवश्यक आहे ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटी ही ऑल ओवरच ठेवा आणि जाता जाता, जाता सांगतो तुम्हाला की येणाऱ्या दोन दिवसामध्येच मेथी लागवड खत व्यवस्थापन आपल्याला कोणतं करायचं आहे तर याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजेच मेथी लागवडपासून तर मेथी काढणीपर्यंत कोणकोणती खतं औषधं मेथी पिकाच्या जबरदस्त वाढीसाठी आपल्याला टाकायची आहेत तर याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की सतत वेळेवर दररोज व्हिजिट देत राहा आणि तुमचं सहकार्य हे लाखमोलाचं आपल्या चॅनलवर चा राहू द्या धन्यवाद जय जवान जय किसान